22 जानेवारी अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर स्थापना व लोकार्पणाचा सोहळा होत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील समस्त हिंदू समाजाच्या वतीनं देखील कोल्हापूर शहर तसेच ग्रामीण भागात देखील अनेक विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 500 वर्ष प्रतीक्षा असणारं प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर अयोध्या या ठिकाणी 22 जानेवारी या रोजी लोकार्पण त्याचं होणार आहे. देशभरामध्ये संपूर्ण वातावरण हे भक्तिमय आणि राममय झालेलं आहे. सकल हिंदू समाज कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं 21 आणि 22 या 2 दिवसांमध्ये भरगच्च विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 21 तारखेला शोभायात्रेचं नियोजन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये राम मंदिराची प्रतिकृती असणारं एक मंदिर आणि त्यामध्ये रामाची मूर्ती, लक्ष्मण सीता यांची मूर्ती लोकांना दर्शन घेता येईल अशा पद्धतीची बिंदुचौक या ठिकाणाहून मिरजकर तिकटी, माधवार रोड, पापाजी तिकटीहून शिवाजी पुतळ्याला त्याची सांगता होईल. या सर्व सोहळ्यांमध्ये, या सर्व मिरवणुकीमध्ये जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी, महिलांनी, युवकांनी, ज्येष्ठांनी सहभागी व्हावं असं आवाहन मी करतो. 22 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत दसरा चौक या ठिकाणी हे मंदिर नागरिकांच्या दर्शनासाठी उपलब्ध असणार आहे. त्या दिवशी सकाळी 9 ते 1 अभिषेक सोहळा त्या ठिकाणी होणार आहे आणि संध्याकाळी इस्कॉनच्या वतीनं भजन कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 7 वाजता महाआरती होणार आहे आणि त्याच्यानंतर गीत रामायणाचा कार्यक्रम होणार आहे. या सगळ्या सोहळ्यादरम्यान आतषबाजी, ढोलताशे, लेझिम, विविध सांस्कृतिक कलापथके ही सगळे सहभागी होणार आहेत. तालीम संस्थांचे सर्व प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. पैलवान मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. तर मी जिल्ह्यातील तमाम नागरिकांना आवाहन करतो की आपण या सगळ्या 2 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण क्षेत्रासह शहरातील सर्व नागरिकांना आणखीन एक आवाहन करतो. प्रधानमंत्री मोदीजींनी जे सांगितलेलं आहे की 14 ते 20 या दरम्यान आपापल्या भागातल्या परिसरातल्या मंदिरांची साफसफाई, स्वच्छता करावी, त्या ठिकाणी सुशोभीकरण करावं, डेकोरेशन करावं, लाईटची व्यवस्था करावी, लाईटिंगची व्यवस्था करावी, छोटे कार्यक्रम त्या ठिकाणी घ्यावेत, अशा पद्धतीचे कार्यक्रमसुद्धा सबंध जिल्हाभर व्हावेत अशा पद्धतीची विनंती आणि आवाहन मी करतो.